आज आपण अतिशय आरोग्यदायी व झटकन होणारे उपवासाचे वरईच्या पिठाचे धिरडे व नारळाची चटणी बघणार आहोत. आपण रेडीमेड वरईचे पीठ आणू शकतो किंवा घरीच 1 किलो वरई स्वच्छ धुवून वाळवून व त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालून दळून आणू शकतो. वरईमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरात फॅट साठून राहत नाही व आपल्याला जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी ठेवण्यासाठी वरई हे उत्तम ऑप्शन आहे. धिरडे करण्यासाठी वरईचे पीठ, दाण्याचा कूट 2-3 चमचे, 1 बटाटा किसलेला मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आणि हिरवं तिखट, हिरवी मिरची व जिरं वाटून घेतलेलं आहे, तसेच सैंधव मीठ आणि शेंगदाणा तेल किंवा त्याऐवजी आपण तूप पण वापरू शकता धिरडे करण्यासाठी. सर्वप्रथम आपण वरईच्या पीठामध्ये हे सगळं साहित्य मिक्स करून भिजून घ्यायचं आहे. पीठ, हिरवं तिखट हे वरईच्या पीठामध्ये घालून घ्यायचं. तुमच्या चवीप्रमाणे तिखट तुम्ही घ्यायचं आहे, तसेच सैंधव मीठ, त्याचप्रमाणे दाण्याचा कूट 2-3 चमचे. तिखट मीठ आपल्या चवीप्रमाणे आपण घ्यायचं आहे, तसेच 1 किसलेला बटाटा त्यात घातला आहे. अशा पद्धतीने आपण पीठ भिजून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही आणि अगदी पातळ पण नाही, साधारण कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. 1-10 मिनटं आपण हे पीठ असंच भिजू द्यायचं. त्यानंतर तवा किंवा पॅन घेऊन त्यात शेंगदाणा तेल किंवा तूप घालून आपण 1-1 धिरडं काढून घ्यायचं. साधारण 1 चमचा शेंगदाणा तेल मी घालून घेतलं आहे व त्यावर आपण धिरडं घालायचं आहे. आणि धिरडं छान वाफून निघण्यासाठी वरून आपण स्टीलचं झाकण किंवा काही झाकणी ठेवायची आहे, त्यामुळे धिरडं कच्चं राहत नाही व इझिली ते निघून येतं. त्याच्यावरनं त्या आपण स्टीलचं झाकण ठेवायचं आहे. चटणी करण्यासाठी आपण 1/2 ओल्या नारळाचे तुकडे, थोडेसे शेंगदाणे, सैंधव मीठ, लिंबाचा रस आणि 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. मिरची व मीठ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे त्यामध्ये. मिक्सरवर बारीक केल्यानंतर आपली चटणी तयार आहे. ही चटणी अतिशय चवदार लागते. तुम्ही हवं तर त्यात कोथिंबीर पण घालू शकता. काही लोक उपवासाला कोथिंबीर खात नाही. तर धिरडं आपलं एका साईडने छान भाजलं आहे, ते उलटवून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने पण धिरडं छान भाजू द्यायचं. आपलं उपवासाचं अतिशय आरोग्यदायी व इन्स्टंट असं वरईच्या पिठाचं धिरडं तयार आहे व ओल्या नारळाची चटणी पण तयार आहे. तर नक्की करून बघा उपवासाचे धिरडे व नारळाची चटणी.